नमस्कार मंडळी, मी योगिता आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आणि चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत हे ईश्वर चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या ब्लॉगला स्टार्ट करते। तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून मी ब्लॉग एकही शूट केलेला नाही आहे, तर त्याचं कारण पण असं आहे। तर मी आता बोलत नाही तर दाखवते तुम्हाला की त्याचं नेमकं कारण काय आहे। तर पार्थ इथे खेळतो आहे आणि पार्थच्या हाताला जे तुम्हाला पट्टी बांधलेली दिसते तर त्याला सलाईन लावली होती आणि त्यामुळे 2-3 दिवस झाले व्हिडिओ शूट केला नाही। आता पार्थला मस्त वाटते, तर पार्थ मस्तपैकी बॉल खेळतोय। तर पार्थला सलाईन लावावी लागली होती, तर मी सांगितलं होतं की पार्थला दातांचा त्रास होतोय, म्हणजे दहाड येत आहे आणि त्यामुळे त्याला दातांचा त्रास होतोय। पण दातांचाही त्रास होत होता आणि त्यासोबतच डायरियाही त्याला झाला होता। तर त्यामुळे 4 दिवस आम्ही लगातार सलाईन लावावी लागली, खूप जास्त असं प्रमाण नव्हतं त्याचं, तर त्यामुळे ॲडमिट वगैरे काय करायची गरज पडली नाही। अगदी 3 ते 4 दिवस त्याने सलाईन वगैरे लावली, तर आता बऱ्यापैकी चांगलं आहे। तर काल 4th दिवस होता आणि आज पार्थ मस्तपैकी आजीसोबत मस्ती करतोय। पार्थला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे आजीचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं, पार्थच्या आजीचं, तर तिकडे चित लागत नव्हतं, मन लागत नव्हतं, त्यामुळे आई लगेच येऊन गेलेला इथे पार्थच्या भेटीला। तर आता पार्थ मस्तपैकी खेळतोय, तर त्याचं काही आता टेन्शन नाही आहे। पण आजारी पडल्यामुळे मग माझंही असं चित लागत नव्हतं की व्लॉग शूट करावं किंवा काही करावं असं, तर त्यामुळे मी एकही व्लॉग शूट केला नव्हता। काल मी एक व्हिडिओ शूट केला, तर तो व्हिडिओ मी आता पुढे अटॅच करते। तर व्हिडिओ असा आहे की पार्थच्या आजी आणि पार्थ पावला खेळत आहेत, तर माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई पार्थला पावल्या खेळण्याचं शिकवत आहेत, तर पार्थही मस्त खेळतोय। तर तो व्हिडिओ मी पुढे अटॅच करते, पहा। पार्थ टाळ्या वाजव ना बेटा, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव आई सारख्या। आई आई बघ कसं टाळ्या वाजवताय बघ। आई मस्त पावला खाता तुम्ही, तू खेळणार आहे पार्थ। पाय आई बघ, आई पाय कशा करता पाय। पार्थ पण मस्त पावला खेळतो, खेळ बेटा पावला खेळ, खेळ पावला खेळ। आई बा आई बघ, म्हणतात की प्रत्येक घरामध्ये आजी आजोबा किंवा असा म्हातारा माणूस असला पाहिजे, तरच त्या घराला घर पण असतं। म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण त्या पूर्वीच्या काळापासून आजी आजोबांना माहीत असतात। आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की पार्थच्या आजी पार्थला पावला शिकवत आहेत किंवा पावला खेळून दाखवत आहेत आणि पार्थही तसंच नाचण्याचा प्रयत्न करतोय किंवा टाळ्या वाजवतोय। तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा पावल्या खेळणं किंवा ही जी आपली संस्कृती आहे, तरी कुठलाही डान्स क्लास टीचर लगेच शिकवणार नाही, ते फक्त आजी आणि आजोबा शिकवू शकतात। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये वृद्ध माणूस किंवा आजी आजोबा हे असलेच पाहिजेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील किंवा तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमचे आई वडील असतील, तर त्यांचा आदर करा, त्यांच्या भावना समजून घ्या, कारण त्यांच्यासारखा मित्र आपल्या मुलांना दुसरा मिळूच शकत नाही। नातवाला आजी आजोबांची गरज असते आणि आजी आजोबांना सुद्धा नातवाची गरज असते, त्यामुळे त्यांना असं दुरावू नका, सोबत राहा, प्रेमाने राहा आणि एकमेकांना प्रेम द्या, तर हेच आपल्या आयुष्यात लिहिलेलं आहे, बाकी दुसरं काहीही सोबत येत नाही। तर चला आता आपण काहीतरी जेवण बनवूया। तर आज आईंनी वांगे आणलेले बाजारातून जाऊन, कांद्याची पात वगैरे मस्तपैकी आणली, तर त्याचं म्हटलं आता भरीत पुरी बनवूया, बघू आता हे काय म्हणता येते। यांनी जर हो म्हटलं तर मग भरीत पुरीच बनवूया, नाही तर मग दुसरा काहीतरी स्वयंपाक बनवूया। तर मी तुम्हाला सांगते की मी काय नेमका स्वयंपाक बनवते ते, ज्या ज्या गोष्टी ऐकते वाचते तर त्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर काल मी एक व्हिडिओ पाहिला, तर ती कविता होती किंवा एक छान असा गोष्ट आपण म्हणूया, तर ती गोष्ट होती, तर एक महिला असते आणि तिला रोज रात्री एका वहीमध्ये, एका डायरीमध्ये आपल्या सगळं दिवसभर आपण काय केलं किंवा काय नाही केलं हे सगळं लिहिण्याची सवय असते। तर ती एका रात्री आपल्या वहीमध्ये काय लिहिते की मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण माझा नवरा रात्रभर घोडतो आणि मला त्रास होतो, पण माझ्या नवऱ्याला शांत झोप लागते तर मी फार समाधानी आहे। आता हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं, तर या वाक्यामधून तुम्हाला
घोडतो म्हटल्याबरोबर आपल्याला त्रास वाटतो की माझी झोप होत नाही. मग लगेच आपण म्हणतो की म्हणजे हे चांगली गोष्ट नाही, आपण असं लगेच निगेटिव्हली इथे दर्शवतो. पण त्याचबरोबर त्याच वाक्यामध्ये किंवा त्याच गोष्टीमध्ये आपण जर पॉझिटिव्हली विचार केला तर ती गोष्ट पॉझिटिव्हली होऊन जाते. मग माझा सांगण्याचा उद्देश आज की आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हली विचार किंवा पॉझिटिव्हली थॉट निवडत बसलो तर आपलं आयुष्य जगणं फार सुखी होईल. पुढे म्हणते की माझा मुलगा माझ्याशी सकाळी भांडतो की मला रात्रभर झोप येत नाही, डाग चावतात. तर ती म्हणते की मी फार सुखी आहे, तर देवाची माझ्यावर कृपा आहे. तर आता बघा, आता ती पॉझिटिव्ह विचार काय करते की माझा मुलगा रात्रभर घरामध्ये असतो त्यामुळे त्याला डाग चावतात, वाईट गोष्टी तो करत नाही किंवा रात्रभर बाहेर राहत नाही. आणि आणखी परत तिचा तिसरी ओळ अशी आहे की मला घरामध्ये खूप सारं काम करावं लागतं, स्वच्छता करणं किंवा लादी पुसणं, घर झाडणं, खिडक्या पुसणं, हे सगळे कामं मला करावे लागतात. तर ही माझ्यावर ईश्वराची फार मोठी कृपा आहे, कारण माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आहे. इथे मी वांगे भाजून घेते, तर अशा पद्धतीने मी वांगे जे आहेत तर भाजून घेतलेले आहेत गॅसवर व्यवस्थित तेल वगैरे लावून. तर आता हे माझे वांगे जे आहेत तर ते भाजून झालेले आहेत. तर यांचे मी आता साल काढते मस्तपैकी आणि मस्तपैकी भरीत करते. तर ज्या वांग्याला जास्त तेल सुटतं ना तर त्या वांग्याचं भरीत एक नंबर लागतं. तर त्यामुळे वांग्याला भाजल्यानंतर तेल सुटलं पाहिजे. जेव्हा आपण वांग्याची जे साल काढतो भाजलेली तर तिथे खाली तेल पडतं, तर तसं तेल सुटलं पाहिजे. तर वांग्याचं भरीत जास्त ना तर एक नंबर लागतं. तर भरताची रेसिपी, वांग्याच्या भरताची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, त्यामुळे आत्ता त्याची प्रॉपर रेसिपी वगैरे दाखवत नाही. इथे आई आणि पार्थ खाली खेळायला गेलेले आहेत आणि पार्थ मस्त एन्जॉय करत ह्या मुलांची गंमत बघत खेळतोय. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत, मस्त अशा गप्पा आणि गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय.